पीठ तहसील कार्यालय पोलीस स्टेशन यांची बैठक घ्या. या लोकांना एक मुदत द्या, एक महिन्याची मुदत द्या पोलीस स्टेशनला आणि तहसील कार्यालयाला, किंवा तुम्ही तुमचं वर्तणूक सुधारा. तुमची नोकरी अशी पगार आहे लोकांच्या संरक्षणाची, तसं तुमचं कर्तव्य सुद्धा बाजवा तुम्ही. लोकांना अन्याय हे नका दे. अरे खेड्यापाड्यातल्या मुली येतात, काय परिस्थिती येते नव्या स्टँडवर, काय जुन्या स्टँडवर परिस्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहेत महाराष्ट्र न्यूज हब. आपलं सर्वांचं महाराष्ट्र न्यूज हबमध्ये मी कुलदीप देशपांडे स्वागत करतो. आज पाथर्डी शहरामध्ये सर्व व्यापारी एकत्र येत व्यापाऱ्यावर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध संप पुकारण्यात आला होता. या संपाचे मूळ उद्दिष्ट म्हणजे पाथर्डीत व्यापार करत असणाऱ्या व्यापाऱ्यावर तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे लोक आहेत तर त्यांचे खंडणीसाठी फोन येणे, धमकी देणे, पाथर्डीमध्ये नवीन व्यापारी येऊन व्यापार करत असेल तर त्याला त्रास देणे, त्याचबरोबर पाथर्डी शहरातील जे गुन्हेगारी प्रवृत्ती आहे, चोर, खिसे कापू, तर यांच्यापासून पोलिसांचं संरक्षण मिळावं व्यापारी संघटना आणि पाथर्डीतील सर्व जनतेला, यासाठी हा संप पुकारण्यात आला होता. पाथर्डी शहरामध्ये ग्रामीण भागातून शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या मुलीवर पाथर्डीतील रोड रोमिओ, त्याचबरोबर काही मुलं जे अत्याचार करतात किंवा त्रास देतात तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, या संदर्भात हा मोर्चाचं आयोजन केलं होतं. कारण ह्या सगळ्या गोष्टीमुळे पाथर्डी शहरातील व्यापारावर होणारा जो त्रास आहे तर तो व्यापाऱ्यांना होतो. पाथर्डी शहरामध्ये येण्यासाठी अनेक महामार्ग आहेत, परंतु त्या महामार्गांचं काम रखडल्यामुळे पाथर्डी शहरातील व्यापाऱ्यांना सामान खरेदी करण्यासाठी किंवा आणण्यासाठी त्रास होत आहे. तर याविरुद्धही हा मोर्चा होता. पाथर्डी शहरातील बस स्टँड वगैरे या ठिकाणी खिसे कापू, चोर साखळी, मोबाईल चोर यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी सर्व व्यापारी संघटनांनी एकत्र येत पाथर्डी शहरामध्ये या मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चामध्ये अनेक पाथर्डी शहरातील व्यापारी संघटना सहभागी होत संपूर्ण छोटे मोठे व्यापारी दुकानदार यांनी सहभाग नोंदवत आज दुकाने बंद ठेवली. तर याविषयी आपण सविस्तर वृत्तांत पाहिलेला आहे पुढे. तर आपण या चॅनलवर नवीन असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. पाथर्डी शहर सराफ असोसिएशनच्या वतीने श्री संतोष चेरेसाळ या ठिकाणी बोलतील. त्यानंतर प्रशासनानं माहिती द्यावी. उगाच आम्ही इथं भिंती समोर बोलायला आलेलो नाहीये. व्यापारी आहेत म्हणून असं समजू नका की त्यांच्या मनामध्ये काही रोष नाहीये. प्रसंगी ज्याच्या हातात काटा आहे तो काटा बी लावू शकतो याचं ध्यान असून द्या. दादा कोण आलेलं आहे प्रशासनाच्या वतीने इथं? व्यापाऱ्यांच्या मनातली खदखद या ठिकाणी ओळखून पुढील पावलं या ठिकाणी उचलणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की आज व्यापाऱ्यांवर जे संकट आलेलं आहे एका कोणावर आलेलं नाहीये. ते सर्व व्यापारी आज जो जात्यात आहे तो सुपात आहे, ते उद्या जात्यात येणार आहे याची त्यांनी काळजी ठेवावी. पुन्हा एकावर संकट आलं म्हणून व्यापारी या ठिकाणी एकत्रित आलेला नाही. आपण पाहतोय आज व्यापार संकटात आहे, व्यापारी संकटात आहेत. आज GST सारखा असेल किंवा इतर अनेक कर व्यापारी देत असताना त्याची इच्छा असती की मी देशासाठी काय करतोय या भावनेनं तो काम करतो आणि मग त्याच व्यापाऱ्यांवर अशा जर अन्याय होत असेल तर प्रशासनाचं आणि लोकप्रतिनिधींचं या ठिकाणी कर्तव्य आहे की व्यापाऱ्यांनी ज्या ठिकाणी सुरक्षा दिली पाहिजे. आपण सगळ्यांना माहिती आहे पाथर्डीमध्ये पाथर्डीनंतर एक महत्वाची बाजारपेठ ही खरवंडीची होती, परंतु त्या ठिकाणच्या मारवाडी समाजाला मी खास करून सांगतो तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी संरक्षण दिलं नाही, समाज बाहेर पडला. आज त्या बाजारपेठेची अवस्था पहा, अवकाळ आलेली आहे. आपण दुसरी अवस्था, दुसरी बाजारपेठ पाहू, तिसगाव सारखी बाजारपेठ आहे. त्या ठिकाणचे जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ते व्यापाऱ्यांना संरक्षण देतात, व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी त्या ठिकाणी सोडवतात. म्हणून आज पाथर्डीपेक्षा जास्त समृद्ध बाजारपेठ कोणती झाली असेल तर ती तिसगाव सारखी झालेली आहे. आज पाथर्डीची अवस्था काय, कुठलाही लोक ना स्थानिक लोकप्रतिनिधी ना तालुक्याचे लोकप्रतिनिधी
हा या ठिकाणी मी एक मी क्लिअर करू इच्छितो की मी कुणावरही वैयक्तिक बोलत नाहीये. जो त्या खुर्चीवर बसलेला आहे त्या खुर्चीचं आमचं भांडण आहे. मी कुठल्याही एका पदाधिकाऱ्याच्या विरुद्ध बोलत नाही. शेठ म्हणजे गैरसमज करून घेऊ नका. काय होत आहे, काही पक्षीय या ठिकाणी स्वरूप द्यायचं नाही मला. परंतु जे लोकप्रतिनिधी आहेत त्या लोकप्रतिनिधींचं कर्तव्य नाही का या व्यापाऱ्यांना संरक्षण देणं, व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवणं. फक्त बांधारे बांधून आणि चार पर्यंतची मुलं त्यांना म्हणताय की पप्पा हे गाव सोडून चला आपण पुण्या मुंबईला जाऊ. परंतु एवढं असून सुद्धा या गावाच्या प्रती आपली काहीतरी जबाबदारी आहे, या मातृभूमीशी आपल्याला काहीतरी घट्ट नातं आहे असं करून जो व्यापारी या ठिकाणी राहिलाय त्या व्यापाऱ्यांना सुविधा देण्याच्या ऐवजी त्यांच्या दुकानासमोर तुम्ही टपरा घालायला होता, त्यांच्या प्लॉटवर तुम्ही अतिक्रमण करायला होता. अगदी छाती ठोकपणे सांगतो, पाथर्डी शहरामध्ये जे जे अतिक्रमण चालू आहेत त्याला 100% या ठिकाणी राजकीय फूस आहे. हे राजकीय फूस दिल्याशिवाय होणार नाही. मग काय तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं काय कर्तव्य आहे? व्यापाऱ्यांना संरक्षण द्या. बाजारपेठ जर सक्षम असेल, व्यापारी समृद्ध असेल तर ते गाव समृद्ध होत असतं. आणि जर व्यापाऱ्यांना आणि शहराला बकाल व्यापाऱ्यांना जर बकालपणा आला तर गाव बकाल होणार. तुम्ही किती जॉगिंग पार्क करा आणि कुठं उद्यानं करा त्याच्या ढिंढरात माणूस नसला तर तुम्ही काय घंटा करणार आहे का त्या जॉगिंग पार्कचं? व्यापाऱ्यांना संरक्षण द्यावं अशी मी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आग्रही या ठिकाणी उपस्थित असलेले 4-2 लोकप्रतिनिधी त्यांना या ठिकाणी मागणी करतो. अजून आपण एक माझे मित्र आहेत कोरडगावचे गुरुशेठ माझे देशमुख. कोरडगावला मी आता एक मित्रांना एक फोटो पाहिला, एक माझ्या मित्रांनी एक फोटो टाकला मला व्हॉट्सअपवर. त्या ठिकाणी त्यांनी दाखवलं होतं की कोरडगावमध्ये ही कोरडगावची ही मारवाडी पेठ, एक तिथं पेठ आहे तिथं त्याला नाव आहे मारवाडी पेठ. त्या मारवाडी पेठेला एवढ्याले कुलप लागलेले येतात, एकही माणूस तिथं राहत नाही. मग हा समाज राष्ट्राच्या जरणघडणीमध्ये जर सर्वात मोठं योगदान देत असेल तर या समाजाला संरक्षण देण्याचं आपण गावकरी म्हणून आपलं काम नाही का? समाज अल्पसंख्याक आहे म्हणून कुणी यावं त्यांच्या उरावर बसावं, कुणी यावं त्यांना दमदाटी करावी अजिबात चालणार नाही. आपलं या गावकरी म्हणून माझं सर्वांना या ठिकाणी आव्हान आहे की कुणावर असा जर अन्याय होत असेल तर त्या समाजाकडे बघू नका, कोणत्या समाजाचा हे बघू नका. आणि माझं या ठिकाणी तुम्हाला पण आव्हान आहे, तुमच्यावर अन्याय झाला तर 100% आम्ही एक गावकरी म्हणून तुमच्या मागे राहू. परंतु मला या ठिकाणी हे पण सांगायचंय की एका छोट्या टपरी चालकावर अन्याय झाला, एका छोट्या किराणा दुकानावर अन्याय झाला, एका शेठ महासंघाची तुम्ही या ठिकाणी स्थापना करा आणि त्यामध्ये अगदी तो टपरी चालक असेल, सायकल दुकानदार असेल, त्याचं छोटं कापडाचं दुकान असेल, काही एक झेरॉक्स वाला असेल त्यांना त्यामध्ये घ्या. आणि त्याच्यावर सुद्धा जर अन्याय झाला तर पाथर्डीकरांनी एवढ्याच मोठ्या याच्यापेक्षा जास्त संख्येने त्याला पाठिंबा द्या आणि मग खऱ्या अर्थाने व्यापाऱ्यांवर कुठला अन्याय होणार नाही आणि कुणी अन्याय करायला धजवणार नाही. आज उठसूट कुणी येत आहे NRC चा पाठिंबा असेल तर व्यापार पेठ बंद, NRC ला विरोध पाथर्डी बाजार पेठ बंद. अरे चाललंय काय तुम्ही त्यांच्या भावनावर? व्यापार बंद करायचे म्हणजे सोपी गोष्ट वाटली का? एखाद्याचं दुकान बंद करायचं म्हणजे सोपी? अहो एका दुकानामध्ये 70-100 कामगार काम करतात. आज असं अचानक यायचं आणि दुकानाचे शटर बंद करायचे त्याचा काही विचार करणार का नाही? एका दुकानाला 2 दिवसाला 1-1 लाख रुपये मेंटेनन्स त्याला भरावा लागतो. तुम्ही येणार अचानक दुकानं बंद करणार? तुम्ही व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींशी पहिल्यांदा चर्चा करा, आमचा बंदला तुम्ही पाठिंबा द्या, देणार का नाही देणार हे पहिल्यांदा त्या प्रतिनिधीने विचारा आणि मग तो प्रतिनिधी सांगेन व्यापाऱ्यांना की आपल्याला बंद ठेवायचं का नाही ठेवायचं. कुणी उठसूट येणार आणि दुकानं बंद करणार चालणार नाही. आणि जर तसं करणार असेल तर मी याच व्यासपीठावर ठणकून सांगतो, जो व्यापारी जो गिराईकाला देवता मानतो आणि हात जोडून नमस्कार करतो त्याला हाव भगत करतो तोच व्यापारी आपल्या गल्ल्याच्या खाली दांडगे ठेवल. या ठिकाणी हे सर्वांनी निक्षून ठेवा, अजिबात यायचं नाही, आमच्या अंगावर चढायचं नाही. मी एक व्यापाऱ्याचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलतो, एका राजकीय पक्षाचा नाही. कुणी उठायचं नाही यायचं अजिबात चालणार नाही. तर माझी व्यापाऱ्यांना या ठिकाणी विनंती, घाबरायचं कारण नाही. आपला पाठिंबा असेल तर आपण देऊ. कुणी आमच्या बळजबरीने दुकानं बंद करायचा प्रयत्न केला तर एक लक्षात ठेवा, शांत बसा. तुम्हाला कोर्टामध्ये एका महिलेने धरणांवरून मंत्री बलात्काराची केस करते आणि लोकशाही एका हुकुमशाही या पातळीमध्ये कोणी आहे का नाही? मोनिका राजाला म्हणा, मॅडम तुम्हाला आमची विनंती आहे, या अधिकाऱ्याची बैठक घ्या. त्याच्या मार्गाने महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह सुरू केला, भारतातून तो जगभरात पोहोचला.
आज जग ज्याला मानतंय ते कदाचित इथं गुंडगिरी करणाऱ्या लोकांना असं वाटत असेल की याची ताकद संपलेली आहे. पण मी परत एकदा सांगू इच्छितो की या सत्याग्रहाच्या मार्गानेच व्यापारी आपला लढा देऊन आपलं उद्दिष्ट ते साध्य करतील. आम्ही सत्याचा आग्रह धरणारी माणसं आहोत. आपण सहनशक्तीचा अंत पाहू नये. आमच्यावर ज्या काही अन्याय अत्याचार होत असतील त्याची ताबडतोब तोड लावावी. आणि इथून पुढं आमच्या सर्वसाधारण व्यापारी बंधूला आपला उद्योग व्यवसाय व्यापार करण्यास कुठली अडचण येणार नाही याबाबत योग्य ती खबरदारी पोलीस प्रशासनाने तहसीलदारांनी साहेबांनी घ्यावं. आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलात. मित्रांनो, कोणत्याही उठसूट गोष्टी करता आपण बंद करतो. आज पहिल्यांदा असं झालंय मला माझ्या इतिहासात. मी 30 वर्ष इथे पाथर्डी शहरात काम करतोय. 30 वर्षात व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्याकरता केलेला हा पहिला बंद आहे. यापुढे जर प्रशासनाने योग्य ती काळजी घेतली नाही तर खूप गंभीरतेने मी तुम्हाला सांगू इच्छितो की यानंतर आम्ही खूप मोठ्या प्रमाणात या सर्व व्यापाऱ्यांच्या भावना प्रशासनाकडे पोहोचण्यासाठी आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी खूप मोठं आंदोलन उभारू. कृपया माझी सर्व प्रशासकांना विनंती आहे की त्यांनी आमच्या या गोष्टींसाठी जाण्याची वेळ येऊ नये. आमच्या ज्या काही छोट्या मोठ्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात. परत एकदा सर्वांचे आभार मानून मी माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. प्रांत ऑफिस, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांची बैठक घ्या. या लोकांना एक मुदत द्या, एक महिन्याची मुदत द्या पोलीस स्टेशनला आणि तहसील कार्यालयाला. किंवा तुम्ही तुमचं वर्तणूक सुधारा, तुमची नोकरी अशी, पगार लोकांच्या संरक्षणाची, तसं तुमचं कर्तव्य सुद्धा बाजवा. तुम्ही लोकांना अन्याय होऊ नका दे. अरे खेड्यापाड्यातल्या मुली येतात, काय परिस्थिती आहे येणाऱ्या स्टँडवर, काय जुन्या स्टँडवर परिस्थिती आहे. तुम्ही व्यापारी लोक बोलू शकत नाही कारण तुम्हाला व्यापार करायचा, तुमच्या अंगात शांतता आहे. अरे आम्हाला काय कोणाची शांततेची याची गरज नाही. आम्ही पोलिसाबरोबर सुद्धा आम्ही टक्कर करू शकतो. का करू शकतो? बच्चू कडून सांगितलेलं आहे, अन्यायाच्या विरोधात जो माणूस लढत नाही त्याचा मनुष्य जन्मामध्ये काही उपयोग नाही. मी बच्चू कडून प्रांत ऑफिसला आणणार आहे. प्रांत ऑफिसातली काय परिस्थिती ते दाखवणार आहे. पाथरीमध्ये एवढा अन्याय होतोय. अरे आम्ही डोळे दाखवून जातो आणि समोरचे माणूस एवढा अन्याय होतोय. या माणसाला कोर्टामध्ये अन्याय होतोय आणि तिथं कोणी बोलत नाही. तरी माझी सगळ्याला विनंती आहे, रेव्हन्यू डिपार्टमेंट आमचा दुश्मन नाही, पोलीस खात्यातले लोक आमचा दुश्मन नाही. तुम्ही कुठले तरी एखाद्या गावचे तुम्ही नोकरी निमित्त आलेले, पण तुमचे कर्तव्य बाजवा. अरे इतका आवड माझा कापूस जाळला, ज्या माणसाने दारू पिऊन जाळला त्या माणसावर केस केले. पोलीस म्हणतात आम्ही दारू पिलेला माणूस आणित नाही. दारू पिण्याला माणसाने एखाद्याला खून केला तर तुम्ही आणणार नाही का? ही कोणती रीती पातळीत ठराविक लोकांनी काही हाताशी माहिना धरून एखादा विरोध येतो त्याच्यावर लगेच याची केस. पोलीस म्हणतात खरं तुमची दर्जा, पोलिसावर काय घेऊन नाही. मग तिकडून 2 लाख घ्यायचे, मग पोलिसांनी काय पैसे घ्यायचे, त्या बाईंनी काय पैसे घ्यायचे. अरे पातळीत चाललेलं आहे, या अन्यायाला वाचा फुटली पाहिजे. व्यापारी संघटना पातळी शहर विषय, शहरातील व्यापार पेठेतील वाढती गुंडगिरी, चुकीच्या लोकांचा वावर व त्यामुळे होणार व्यापाऱ्यांना होणाऱ्या विविध प्रकारच्या त्रासासंबंधी. महोदय, उपरोक्त विषयास अनुसरून निवेदन करतो की पाथर्डी शहरात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा शहरातील विविध बाजारपेठेत वावर वाढत असून ते दहशतीने व्यापाऱ्यांना धमकवतात व दहशत निर्माण करून व्यापाऱ्यांना उधारी, उसनवारी, खंडणी सारखे प्रकार करून त्रास देत आहेत. त्याबाबत प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी. आजपर्यंत झालेल्या व्यापारपेठेतील चोरी व इतर घटनांचा तपास व्हावा. आठवडे बाजाराच्या दिवशी व सणासुदीच्या काळात गर्दीत खिसे कापू, बॅग पळविणारे, साखळी चोर व मोबाईल चोर यांचा बंदोबस्त व्हावा. महामार्गाच्या व इतर रस्त्यांच्या कामामुळे धूळ व खड्डे यांचा खूप त्रास होत आहे. तसेच त्यामुळे माल वाहतुकीस व्यापाऱ्यांना अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे सदर काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे. व्यापाराविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करून घेण्यात येऊ नयेत. गेले काही दिवसापासून स्थानिक पातळीवरचे कुठलेही सबळ कारण नसताना उठसूट कुणीही येऊन बाजारपेठ बंद करण्यासाठी धमकवतात. तरी व्यापारी संघटनेने ठरवल्याप्रमाणे आम्हाला पूर्व सूचना न मिळाल्यास आम्ही व्यवसाय बंद ठेवणार नाही. अशा प्रकारचे बंदचे आयोजन करणाऱ्या तथाकथित संघटनांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. बाहेरगावून येणाऱ्या प्रवासी व्यापाऱ्यावर जे आपल्या वसुलीसाठी व माल विक्रीसाठी येतात
त्या व्यापाऱ्यावर पाळत ठेवून लुटण्याचे प्रकार होतात. त्यामुळे शहरात व्यापारी येण्यास घाबरतात व ते येणे टाळतात. त्याचा परिणाम अप्रत्यक्षरित्या व्यापारावर होतो. व्यापार पेठेत ग्राहक म्हणून येणाऱ्या महिला व युवतींची छेडछाड होते व विरोध केला असता प्रकरण हानामारीवर होते. अशा तरी अशाही तारगटांचा बंदोबस्त करण्यात यावा. पाथर्डी शहरात पोलीस चौकी कार्यरत करून योग्य तो पोलीस बंदोबस्त शहरात व बस स्टँडवर लावा. शहरातील वाहतूक व्यवस्था व्यवस्थित करावी. पार्किंगची व्यवस्था, वाहन संरक्षणासाठी चौकात CCTV कॅमेरे अशा किमान आमच्या साहेब मागण्या आहेत. या मागण्याची योग्य ती दखल घ्यावी. त्याच्यासाठी योग्य तो शब्द, योग्य ते लिखी आश्वासन आम्हाला मिळावं अशी आमची सर्व व्यापारी बंधूंची विनंती. तरी कृपया व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हे सदरचं निवेदन मान्य तहसीलदार साहेब यांना द्यावं. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण पोलीस प्रशासन, नगरपालिका मुख्याधिकारी, आपल्या व्यापाऱ्यांपैकी 5 लोकांचं शिष्टमंडळ आणि मी आपण एक चर्चा करूयात आणि चर्चेतून आपल्याला काय उपाययोजना करता येतील. मी प्रशासनाच्या वतीने आपल्याला एक पही देऊ इच्छितो. जर असंच खरं काहीतरी चुकीचं आपल्या शहरात होत असेल तर निश्चितच आपण कायदेशीर मार्ग अवलंबून त्याला प्रतिबंध करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. फक्त घुगडे साहेबांनी जे मगाशी वाक्य सांगितलं ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही ऑफ द रेकॉर्ड परस्पर मिटवण्याचा प्रयत्न करू नका. तोपर्यंत आपल्याला रेकॉर्डवर कारवाई करता येत नाही जोपर्यंत तुम्ही रितसर अर्ज देत नाही किंवा रितसर रेकॉर्डवर ते घेत नाही. तर कृपया माझी सगळ्यांना विनंती असेल, आपण कुठल्याही दबावाला बळी न पडता रितसर पोलीस स्टेशनला येऊन, समजा पोलीस स्टेशनला कोणी नसेल त्यावेळेस वरिष्ठ अधिकारी, तर आपण माझ्याकडे येऊन ऑफ द रेकॉर्ड सांगितलं, भेटलेत मला सांगितलं तर मी पोलीस प्रशासनाला सांगू शकतो. पण आपण हे परस्पर जर दडपण्याचा प्रयत्न केला तर याच्याने समोरच्यांचं मनोधैर्य हे वाढत असतं. म्हणून आपण अशा काही घटना घडल्या असल्यास त्या परस्पर न मिटवता आपण पोलिसांच्या निदर्शनास आणून द्याव्यात आणि निश्चितच आपण चर्चा करून याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.